येथे माझ्याकडे रात्रीची एक चपाती आहेत कोणी याचे तुकडे करते तर कोणी याचे चिवडा बनवतात आपण आज असा वेगळा एक नाश्ता करूयात येथे माझी एक बाउल घेतलेला या आहे यामध्ये आपण तीन चमचे बेसनपीठ घालणार आहोत एका चपातीसाठी तीन चमचे बेसनपीठ पुरेसे आहेत यामध्ये आपण एक चमचा मैदा घालणार आहोत हे आपण असं मिक्स करून घेऊयात येथे मी एक बारीक कट करून कांदा घेतलेला आहे बारीक कट करून घ्यायचा आहे मिडियम साईजचा बी कांदा घेतला होता त्याला आपण असं हातावर करून तो कांदा आपण यामध्ये घालूयात एक बारीक टोमॅटो घेतला आहे त्याला कट करून घेतलेला आहे बारीक कट करून घेतलेला आहे हिरव्या मिरचीचा ठेचा आहे हिरवी मिरची जिरं लसूण अद्रक याची मी पेस्ट करून घेतलेली आहे चवीप्रमाणे मीठ घालूयात थोडीशी हळद घालूयात यामध्ये या आपण अर्धा चमचा जिरा घालूया जिरा आपल्याला पावडर नाही घालायची थोडी अख्खं आहे जिऱ्याची पावडर आपण हिरव्या मिरच्या ठेच्यामध्ये पण घेतलेली आहेत हे आपण आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात यामध्ये आपल्याला सुरुवातीला पाणी ॲड करायचं नाही आहे थोडं थोडं करून आपल्याला हे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्या टोमॅटोलाच पाणी असतं यामध्ये तुम्ही अजून भाज्या ॲड करू शकता तुम्ही गाजर ॲड करू शकता शिमला मिरच्या ॲड करू शकतात यामध्ये आपण आता थोडंसं तेल घालूयात व्यवस्थित हे तेल आपण यामध्ये मिक्स करून घेऊयात यामध्ये आपण थोडं थोडं करून पाणी घालायचं आधी जास्त पाणी घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून बघायचं आपल्याला हे पातळही नाही करायचं आणि आत ते घट्टही नाही करायचं आहे व्यवस्थित आपल्याला असं फेटून घ्यायचं जेणेकरून यामध्ये मैद्याची ती गुठळी राहणार नाही यावर आपण आता दहा मिनिट झाकण ठेवूयात येथे आपले दहा मिनिट झालेले आहेत यामध्ये आपण आता थोडी कोथिंबीर थोडी कोथिंबीर मी जास्त घालत आहेत कारण की याने कोथिंबीरचा खूप छान असा वास येतो व्यवस्थित हे असं मिक्स करून घ्यायचं आहे आप आपल्याला इथे आपले चपाती घेऊयात चपातीवरती आपण आता आपलं हे बॅटर घालूयात आपल्याला हे असं व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे कढईला पण व्यवस्थित लावून घ्यायचं आहे रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा व्यवस्थित आपल्याला असं कडेला पण असं व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे सगळीकडे हे आपल्याला जास्त घट्टही लावायचं आहेत किंवा जास्त जाड होईल असं पण लावायचं नाहीत आणि पातळसर पण लावायचं नाहीये थोडं मीडियम साईजमध्ये आपल्याला हे पीठ असं लावून घ्यायचं आहे कडेला पण असं आपण व्यवस्थित लावून घेणार आहोत तुम्ही बघू शकता कडेला पण मी असं व्यवस्थित लावून घेतलेलं आहे येथे मी तावा तापत ठेवलेलं आहे यावर आपण आता थोडंसं तेल घालूयात तेल आपण सगळीकडे असं पसरवून घेऊयात गॅस आपल्याला मंद आच्यावरच ठेवायचा आहे आपण आता आपली चपाती घेऊयात आणि चपाती आपण अशी आपली पलटी मारून घेऊयात याला वरतून आपण असं थोडंसं प्रेस करून घेऊयात जास्त दाबून आपल्याला असं प्रेस करायचं आणि हळुवारपणे प्रेस करायचं आहे आपण आता आपलं बॅटर ह्या वरच्या साईडने पण लावून घेऊयात वरच्या साईडला पण जसं आपलं खालच्या बॅक साईडला लावले तसंच आपल्याला वरच्या साईडने पण लावायचं आहे सगळीकडे आपल्याला हे असं पसरवून घ्यायचं आहे व्यवस्थित गॅस आपल्याला मंदच राहू द्यायचा आहे येथे आपलं बॅटर सगळीकडे पसरवून झालेलं आहे त्याला आपण आता असं हात प्रेस करून घेऊया थोडंसं म्हणजे असं दाबून घेऊयात जेणेकरून आपले जे टोमॅटो कांदा आहे ते पलटी मार पलटी मारताना निघणार नाहीत यावर आपण आता पाच मिनिट झाकण ठेवणार आहेत मंदाचरच आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे येथे आपले पाच मिनिट झालेले आहे तुम्ही बघू शकता खूप छान असा रंग आलेला आहे यावरती आपण आता असं तेल सोडूयात थोडंसं वरतून पण तेल घालायचं आहे कारण आपल्याला पलटी मारून घ्यायचं आहे वरती बाजू आपल्याला जास्त शेकायची नाही आहेत हळुवारपणे आपल्याला हे पलटी मारायचं आहे कधी कडेनंच हे घालायचे एकदम असं मधोमध घालायचं नाही तुम्ही बघू शकता खूप छान असा याला रंग आलेला आहे यावरती आपण आता तीन मिनिट झाकण ठेवूयात कारण की आपली खालची बाजू ऑलरेडी झालेली आहेत म्हणून तीनच मिनिट झाकण ठेवायचं आहे येथे आपले तीन मिनिट झालेले आहेत याला आपण आता पलटी मारूयात तुम्ही बघू शकता खालची बाजू पण अशी खूप छान अशी आपली झालेली आहे याला आपण परत पलटी मारून घेऊयात याचे आपण आताशे मधोमध्ये याला कट करून घेऊयात याचे आपण चार काप करून घेऊयात तर कशी वाटली मित्रांनो ही रेसिपी तुम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुम्ही मुलांना हे टिफिनमध्येही देऊ शकतात